आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. बाहुबली विद्यापीठ संचलित तारदाळ येथील सन्मती विद्यालयामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढी उभी करून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जयकुमार दुगे यांच्या हस्ते गुढीचं पूजन करण्यात आलं. यावेळी अनिल पाटील, सुहास पोवार, शिवराम समडोळे, दिनानाथ मोरे, दीपक पाटील, तन्वी पोवार, सरोजिनी समडोळे, शर्वरी मोरे, माहेश्वरी पाटील, मुख्याध्यापक सुरेश चौगुले, पर्यवेक्षक एम एस पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्येची देवता सरस्वती व गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अध्यापिका स्नेहल पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. त्यांनी शालेय विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुणे जयकुमार दुगे, सरोजिनी समडोळे, अध्यापिका मनीषा पुजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सोहम कांडळकर व श्रेया पाटील यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व पाटी पूजन करून विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला.